पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते, माई बाप काळजाचा तुकडा असते. ज्यावेळी त्या पांडुरंगाने परमात्म्याने पोरगी बनायला घेतली ना, पोरगी बनवत असताना त्याने बापाच्या अंतकरणाचा एक भाग काढला आणि त्याच्या बनव त्याच्यापासून कन्या बनवली. कोणताही बाप राजा नसतो, कोणता बाप राजा नसतो, पण प्रत्येक पोरगी आपल्या बापाची राजकुमारी असते. कोणताही बाप हिरो नसतो, पण प्रत्येक पोरीसाठी आपला बाप हिरोपेक्षा काही कमी नसतो. मी एक मुलगी आणि एका मुलीची आई सुद्धा आहे माई बाप. मी प्रत्येक पोरीच्या आयुष्यामध्ये तिचा आयडॉल, तिचा आदर्श व्यक्तिमत्व आणि तिचा खरा पहिला आवडता हिरो फक्त आणि फक्त तिचा बाप असतो. गड्या तिचा बाप असतो. काही जण म्हणतात की पोरगी परक्याचं धन असते. अरे मुलगी तो दिवा आहे. आयुष्यभर जळत राहतो रे दुसऱ्यासाठी, माहिरी प्रकाशच देतो आणि सासरीही प्रकाशच देतो. माई बाप मुलगा एका कुळाचा उद्धार करत असे, फक्त बापाचा उद्धार करतो. पोरगी बापाचाही उद्धार करते आणि नवऱ्याच्या घरी सुद्धा उद्धारच करते. ही मुलगी असते. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तुमची पोरगी, ज्या दिवशी ती पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते ना नवऱ्याच्या घरी, त्या दिवशीपासून बाबा जेवलात का, बीपीच्या गोळ्या घेतल्यात का, तुम्हाला चक्कर येते बाबा, गोळ्या पटकन घेतल्या नाही, नाश्ता केला नाही तर, गोळ्या घेतल्यात का, जेवण केलंय का, ही विचारणारी व्यक्ती तोपर्यंत घरी असते. जोपर्यंत तुमची पोरगी विवाहित होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत पोरगी तोपर्यंत तुमची काळजी करणारी माणसं घरामध्ये. ज्या दिवशी पोरगी लग्न करून सासरी गेली ना, त्या दिवशीपासून तुमची खऱ्या अर्थाने काळजी घेणारी व्यक्ती आता त्या घरात राहिली नाही. गड्या माझ्या ताईंनो, माहेर तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात आपला बाप जिवंत आहे. ज्या दिवशी बाप जाईल तुम्ही माहेरी जाऊन पहा, बापाने ज्या पद्धतीने लाड केले ना ते लाड आता राहिले नाहीत. गड्या बाप जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत बापाच्या अंगणामध्ये चप्पल सोडायला आपल्याला हक्काची जागा असते. बाप जातो ना ती हक्काची जागाही त्याच्यासोबत निघून जाते. लहान असते बिचारी, जाण नसते कशाची, इकडं बोट दाखवते तिकडं बोट दाखवते, हे माझं ते माझं ते माझं ते माझं. ही गाडी आमच्या पप्पांनी आमच्यासाठी घेतली बाई, हा ट्रॅक्टर आमचा आहे, माझं नाव टाकलंय त्या ट्रॅक्टरवर, हा बंगला पप्पांनी खास माझ्यासाठी घेतला मला कॉलेज जवळ पडावं म्हणून, मग माझ्या नावावर केला तो बंगला. हे माझं ते माझं ते माझं ते माझं. कुठपर्यंत? जोपर्यंत तिला याची जाणीव होत नाही की हे घर सोडून मला अशा घरी जायचंय की ज्या घरचा अजून मी उमरा ओलांडला नाही, ज्या घरचे स्वभाव माहिती नाही, ज्या घरचे मला माणसं माहिती नाही. ज्या दिवशी वयात येत ना कळतं तिला हे नाही आहे माझं. त्यावेळी बोर्ड दाखवताना थोडासा संकोच करते ती, नाही हे माझं नाही, हे सोडून मला एक दिवस अशा घरी जायचंय, माझ्या पप्पांनी माझ्यासाठी जे घर शोधलंय अशा घरी मला जायचंय. आणि आयुष्यभर किती त्रास झाला किती संकट आली तरी आपल्या बाबाच बापाचं नाव खराब होऊ नये म्हणून मला आयुष्य त्या घरी नांदायचंय. आई बापाची लाडकी, लाडकी तू परी, सोडून या जाते परक्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, हो हो जाते लाडाची लेक आज सासरी. आई बापाची लाडकी, लाडकी तू परी, आई बापाची लाडकी, लाडकी तू परी, सोडून या जाते परक्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, हो 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 जाते लाडाची लेक आज सासरी.
आई बापानी केल कन्यादान साता जन्माची गाठ दिलिया बांधून आई बापानी केल कन्यादान साता जन्माची बांधून माहेर सोडनिया सासरी जाण येई बालपणीचा मणी आठवण नांदावे सुखाने तू ससरी नांदावे सुखाने तू ससरी नजर लागू नये तुझा संसारी जाते लाडाची लेक आज ससरी ओ हो हो जाते लाडाची लेक आज ससरी भरे दिन कैसे कोई जी माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढू मैं कहाँ ओ माँ के बिना सुना है जहाँ ओ कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे माँ होती है माँ राहों के काटे फूलों से बिछा दे हाथों से खिलाई के बाहों में झुलाई के मेरे राहों के काटे फूलों से बिछाए भगवान की परछाई है मेरी माई कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे माँ होती है माँ मुलगी ही भाग्यवानाच्या घरी जन्म घेते मुलगी पुण्यवानाच्या घरी जन्म घेते काही काही जण म्हणतील ताई
आम्हाला पोरगी नाही हो म्हणून आम्ही काय पापी आहोत का? नाही रे माझ्या दादांनी, तुम्हाला मुलगी नाही ना, भावाची मुलगी तुमची मुलगी माना. तुम्ही श्रीमंत असाल, गावातले एखाद्या गरीबाच्या पुरीचं कन्यादान करा, गरीबाच्या पुरीचं. चक्रवर्ती सम्राट दशरथ चार पुत्र झाली, मित्राची मुलगी दत्तक घेतली होती, मित्राची मुलगी दत्तक घेतली होती आणि तिचं कन्यादान केलं. ती दिली होती शृंगी ऋषीला, ज्या शृंगी ऋषीने मग पुत्र कामिष्ठ यज्ञ केला. भाग्यानं ज्याच्या घरात पोरगी जन्माला झाली त्यांना डावलू नका ग माझ्या माझ्या दादांनो आणि ताईंनो, डावलू नका कधी पोरींना. ज्यांना चोच दिली दाना देखील तोच देणार आहे ना. ज्यांना निर्माण केली त्याला सगळ्या गोष्टीची चिंता आहे. दिवस निघून जातील, दिवस येतीलही आणि दिवस निघूनही जातील. काहींच्या असतात पा चार पाच लेकरं असतात, चार पाच पोरी असतात, फार आलो होतात. नंतर त्या पोरींचा एवढा पांग फिटतो तुम्ही विचारही करू शकत नाही. हे करणारा कोण आहे? अरे तोच तर करणार आहे ना.